शरदजींकडून मला काल या उपक्रमाविषयी आणि आजविषयी माहिती मिळाली आहे. तर आज मी इथं तुमच्या सगळ्यांचा बड्डे साजरा करण्यासाठी आले. तुमच्या सगळ्यांचे बड्डे वर्षभर वेगवेगळ्या तारखांना येतात, पण प्रत्येक वेळेला ते सगळ्यांचे वेगवेगळ्या तारखांना कदाचित साजरे करणं शक्य होत नाही. आणि त्यांनी मला सांगितलं की या सगळ्या मुलांचा एक एकत्रित वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आहे, आणि त्याच्यासाठी आज तुमच्यासाठी खास मेनू तयार करण्यात आलेला आहे. त्या सगळ्यांचा आस्वाद तुम्ही याच्यानंतर घेणारच आहात. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भुईन्सच्या ज्या शाळेने हे धान्य पसाभर धान्य समाजासाठी या उपक्रमातून मिळवलेलं आहे, तिथल्या सुद्धा सगळ्या मुलांचं, ही सगळी तुमची भावंड आहेत बरं का, आपण सकाळी सकाळी आपण प्रतिज्ञा म्हणत असतो, सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणतो ना, तर हे तुमची ती बांधव आहेत की ज्यांनी तुमच्यासाठी हे जमा केलेलं आहे. आणि म्हणून त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी तुमच्या समक्ष कौतुक करू इच्छिते. तुम्हाला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती एकाकी वाटू शकतं, समाजाने जेवढं करायला हवं तेवढं कदाचित समाज करत नसेल किंवा करू शकत नसेल, पण समाजात चांगुल पण आहे. आणि हे जे चांगुल पण तुमच्यासमोर वेळोवेळी टप्प्याटप्प्यांमध्ये येईल हे लक्षात ठेवायचं आहे मुलांना, की समाजात चांगुल पण आहे, सगळंच तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकाल असं नाही, परंतु कोणतीही निगेटिव्हिटी समाजाविषयी घेऊन आपल्या स्मृती तयार करू नका. समाजामध्ये खूप चांगले लोक आहेत, त्यापैकी जेवढे तुमच्यापर्यंत पोहोचतील, शरदजींसारखी माणसं जेवढ्यांना तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतील ती चांगलीच गोष्ट आहे. परंतु नाही जरी येऊ शकली तरी हा समाज काही वाईट नाही, आपल्याला आपल्यावरती दैवानं घाला घातलेला असला तरीसुद्धा खूप पॉझिटिव्ह होण्यासारखं आहे, खूप काही चांगलं होऊ शकतं. हे दिवस आहेत, चांगलं आणि वाईट दिवसांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, चांगले पण टिकत नाहीत तसे वाईट पण टिकत नाहीत, आणि हेही टिकणार नाही. तुम्हा सगळ्यांना खूप उज्ज्वल भवितव्य आहे, तुम्ही सगळे खूप मोठं काहीतरी होऊ शकता, खूप चांगलं करू शकता, आमच्याहीपेक्षा चांगलं करू शकता, कारण तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये वाढत आहात तुम्हाला हे माहिती आहे की ज्याच्याकडं नाही एखादी गोष्ट, ज्याच्याकडं नाही त्या माणसाची अवस्था कशी असते. आणि म्हणून तुमच्यातली लोक जेव्हा अधिकारी म्हणून बसतील, शिक्षक म्हणून शिकवतील किंवा कुठलंही काम करतील, आमच्यासारख्यांपेक्षा सुद्धा जास्त आत्मीयतेने करतील. आम्ही आत्मीयतेने करत नाही असं नाही, पण आमच्यापेक्षा सुद्धा खूप जास्त आत्मीयतेने तुम्ही कराल, आणि म्हणून तुम्ही हे सगळं करणं गरजेचं आहे, म्हणून तुम्ही खूप चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे, म्हणून तुम्ही स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणून अभ्यास कंटाळवाना वाटत असला तरीसुद्धा तुम्ही केला पाहिजे, कारण आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे. व्हायचं आहे की नाही? तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगणार आहे मी, मला खूप आवडते ही गोष्ट. एक खूप श्रीमंत मालक असतो, त्याने कुत्रा पाळलेला असतो, त्या कुत्र्याचे तो खूप लाड करत असतो, खूप लाड, म्हणजे त्याला एकदम शॅम्पूने आंघोळ घालणे वगैरे, रोज त्याला आवडेल ते खायला देणे, त्याचं ट्रेनिंग वगैरे. एकदा तो मालक आजारी पडतो, कुत्र्याला सांगतो की आज तुझं जेवण तुझं तू बघ, म्हणजे कुत्रा दिवसभर शोधतो जेवणासाठी, त्याला काही सापडत नाही. संध्याकाळी परत येतो, मालकाच्या पायाजवळ बसतो, मग मालक म्हणतो अरे तुला काहीतरी वाटायला पाहिजे, तुला सगळं काही दिलं तर तू एक दिवसाचं अन्न पण स्वतःचं मिळवू शकत नाही. तो कुत्रा सांगतो मी खूप दिवसभर इकडे तिकडे पडलो, मी खूप शोधाशोध केली, मला एक सशाचं पिल्लू सापडलं होतं, मी त्याच्या पण खूप मागे पळालो, जीव तोडून पळालो, पण ते माझ्या हाती नाही आलं. मग मालक म्हणतो अरे तुला लाज वाटायला पाहिजे, तुला एवढं प्रशिक्षण दिलं, तू एवढा हट्टाकट्टा आहेस आणि तरीसुद्धा तुला ते सशाचं पिल्लू पकडता येत नाही. त्याच्यावरती कुत्र्याने जे उत्तर दिलं ते आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे. कुत्र्याने उत्तर दिलं की मी आज फक्त माझ्या एक दिवसाच्या जेवणासाठी पळत होतो, ते सशाचं पिल्लू मात्र त्याच्या प्राणांसाठी पळत होतं. हा फरक आहे इतर मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये. इतरांना ज्यांना कुठल्याही गोष्टी खूप सहजासहजी मिळतात, मागितलं की मिळतं, मागितलं की होतं, त्यांच्यासाठी मोठं होणं, त्यांनी काहीतरी नोकरी मिळवणं हे त्या एक दिवसाच्या अन्नासारखं आहे, पण तुम्ही काहीतरी मिळवणं हा तुमच्या प्राणांसाठीचा संघर्ष आहे, तुमच्या ओळख, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष आहे.
तुम्ही खूप लहान आहात, मला माहीत नाही माझे शब्द बोजड अवजड होत आहेत का कसं, पण लक्षात ठेवा जेव्हा मोठे व्हाल तेव्हा आठवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सगळ्यांमध्ये सर्व क्षमता आहे, खूप काही मोठं तुम्ही करू शकता. आत्ताची जी पण काही परिस्थिती आहे, मला खरंच काटकरजींचं खूप कौतुक वाटतं की त्यांच्यासारखी माणसं या सोसायटीमध्ये आहेत की जी आपला खारीचा वाटा उचलतात. आता खारीच्या वाट्याविषयी दोन गोष्टी आहेत. एका आहे ती श्रीरामचंद्राची, की जेव्हा पूल बांधायचा होता श्रीलंकेत जाण्यासाठी, त्यावेळेला ती खार स्वतःच्या अंगावर जितकी माती असेल तेवढी येऊन तिथं झटकायची आणि त्या दोन दगडांच्या मध्ये पूल भरण्याचा प्रयत्न करायची. पण खारीची आणखी एक गोष्ट आहे, खार काय करते, खारीचं खाद्य जे असतं ते झाडांच्या बिया हे असतं, तर ती खार काय करते, बी स्वतःचं पोट भरल्यानंतर जे बी तिला मिळतं आत्ता पोट भरल्यानंतर खाऊन आणि इतर कोणाला मिळू नये म्हणून ती थोडीशी जमीन खोदते, त्याच्यामध्ये ती बी लावते, बुजून टाकते आणि नंतर विसरून जाते आणि मग त्याच्यातून वटवृक्ष तयार होतात, मोठे मोठे वृक्ष तयार होतात. तर हे आपल्याला आपल्या आजूबाजूला जे सगळे पुरातन वृक्ष दिसतात ही त्या खारीची करामत आहे, त्या खारीच्या उचललेल्या वाट्याची ती करामत आहे. त्यामुळे काटकरींसारखी माणसं चांगली कामं करतात आणि विसरून जातात, त्या चांगल्या कामांची वटवृक्ष होतील असे खारीचे वाटे उचलणारे लोक आणखी समोर यायला पाहिजे. तुमचा आदर्श आहे सगळ्यांच्या समोर, त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करते. ह्या खूप चांगल्या कामासाठी ते इतकं चांगलं काम करत आहेत आणि खूप मनापासून करत आहेत आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची त्यांनी मला संधी दिली याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. त्याचा स्टाफ चालेल, त्याच्या विद्यार्थ्यांचा कौतुक करावं तेवढंच थोडंच आहे की दरवर्षी